ಸಂಘ ಅಲ್ಲ ನಂಗೆ ಅದ ಬರೋದ ಟಾಸ್ ಅಲೆ ನಮಸ್ಕಾರ ತರ टॉस आहे तो पेंद्र संघाच्या बाजूने तुम्हाला कंपल्सरी चेसिंग आहे हे देखील लक्षात घ्या. तर जाऊ मॅच कडे सामना सुरू करा प्लीज. पंच क्षेत्ररक्षक सजून घ्या देवस संघ. इथून चौटशी आपण टीम मीटिंग देवस संघाकडून पाहू शकाल. पुढे खूप मोठं नाव देवस संघातून ज्याने आज ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपलं स्थान पक्क केलं आणि बरेचशा वाऱ्या या खेळाडूने केल्या. आज एक परदेशी वारे देखील तो करून आलाय. त्यानंतर आपण पाहू शकाल ना हाणा प्रीमियर लीग मध्ये त्याने नक्कीच तिथे देखील गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. काल रायगड विपक्ष ठाणे या शो मॅचच्या सामना दरम्यान देखील या गोलंदाजांनी 2 षटक हाताळले होते. तिथे देखील त्याने चांगली कामगिरी केली. तसं देखील आपण अभिनंदन करूया. सहाव्या मॅच कडे दोन्ही संघांना शुभेच्छा देतो आम्ही. आणि सांगायची गोलंदाजी तोच गोलंदाज तुम्हाला इथून देवस संघाकडून पाहायला मिळेल. मयूर वाघमारे आणि सलामीवीर जोडी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. कुणाल भुईर आणि करण पाटील इथून तुम्हाला पाहायला मिळत असताना सामना सुरू करतो आम्ही. दोन्ही संघांना शुभेच्छा देतो चांगल्या खेळासाठी. खूप मोठे मोठे मान्यवर मंडळी या स्पर्धेला तुम्हाला इथून भेट देताना पाहायला मिळाले असतील. तर सर्व मान्यवर मंडळींचं आम्ही देखील स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सामना सुरू करा प्लीज. पंच देवस संघ तुम्ही वेल घेतात प्लीज. मयूर सामना स्टार्ट करा आपण कारण की तब्बल 24 संघाने स्पर्धेचे प्राधान्य आम्ही दिलंय आणि खूप सारा मॅच आम्हाला खेळवायच्या आतापर्यंत. तर इथून सामना सुरुवात होतो देवस संघ नाणेफेकीचा कॉल चिंगल्यानंतर क्षेत्ररक्षण करत असताना सलामीवीर जोडी मैदान. पहिला चेंडू मयूर वाघमारे पहिला चेंडू फुलर लाईन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत एक सिंगल इथून पूर्ण करताना पाहायला मिळत असताना चांगला चेंडू होता. पहिला चेंडूवर अतिशय दमदार तुम्हाला फेकताना या खेळाडूला पाहायला मिळलं. पहिला चेंडू तितकं चांगला सन्मान इथून देताना देखील पाहायला मिळेल. संघाची सुरुवात एका धम्मेने होत आहे. अकाउंट इथून ओपन केलाय. पुढला चेंडू फेकेल गोलंदाजच्या मार्कवर पूर्ण तो गोलंदाज मंजूर पाकमारे. आता मात्र गॅप मध्ये कोणी क्षेत्रक्ष नाहीये. तिथे अतिशय चांगला फटका इथून करणच्या बॅट मधून आलेला हा दणदणीत चौकार. दोन्ही प्रतिभाशाली खेळाडू आहेत. दोन्ही या खूप मोठे खेळाडू आहेत. एका बाजूला करण जितका शांत दिसतो तेवढंच आक्रमक असतं क्रिकेटमध्ये. यावेळेस देखील गॅपमध्ये क्षेत्ररक्षण मित्रांनी पाहत बसले. चेंडूच्या लाईनवर जाणं खूप महत्वाचं होतं. मात्र इथून आणखीन एक सलग बॅक टू बॅक टू दुसरा चौकार पाहायला मिळेल. सावध पवित्र मैदानात घेतला इथून टेंबडस संघाच्या फोटोच्या माध्यमातून. इथून एकूण डाव संख्या फलकावर तुम्हाला पाहायला मिळेल 9 धावा. एका धाव्याने कुणाला सुरुवात केली होती त्याला साथ देणार खेळाडू तुम्हाला करण पाटील ज्यांना वैयक्तिक 2 चेंडूमध्ये 2 चौका ठोकल्या. हा चेंडू आपण पाहू शकाल सरळ ब्लॉकर लाईनला ब्लॉक केलं होतं. दुसऱ्या धाव्यासाठी निघाल्यात. मात्र दुसऱ्या धाव्याच्या प्रयत्नानं पंचाचा बोट आकाशाकडे जात आहे. याचा अर्थ आपण पाहू शकाल फंडांना बाद होईल रनआउटच्या स्वरूपानं. पहिला हा धाव मिळाला. एकूण डाव संख्या तुम्हाला असताना ऑन बोर्डवर 10 धावाच्या मध्ये पहिला धावचीच्या स्वरूपाने फडणवीस गमवायला लागला होता टेबड संघाला. करण करून खूप अपेक्षित टेंबडे संघाला. परंतु तो करण या मैदानात चांगला खेळ करणं देखील इतका अपेक्षित होता. हा चेंडू देखील चांगला स्ट्रोक गॅपमध्ये फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतात तिथे आकाश. तत्पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघालेत. वेगाने इथून 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्यात. फिटकी इतकी फास्ट नव्हती की करत चेंडू सरळला वेगानं आणि या सरळला योग्य वेळेवर पोहोचेल. परंतु तोपर्यंत पूर्ण जरूर केले गेले 2 धाबा. मयूर पूर्ण येत येतो आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन. एकूण डाव संख्या तुम्हाला पाहायला मिळते 12. या चेंडूवर नक्कीच सन्मान दिलाय.
एक सिंगल कंप्लीट झाले, दुसरं धाब्यासाठी निघण्याचा प्रयत्न होता. मात्र सिंगलला पहिले सत्र संपलं, खूप वेगाने सत्र संपलं. एकूण धावसंख्या फलकावर तुम्हाला जरूर पाहायला भेटले. संघाचं समीकरण इथून पोहोचलं गेलं आहे 13 या धावा तुम्हाला पाहायला मिळतात, आणि 14 धावांचं लक्ष इथून समोर ठेवलं गेलं आहे. डेव्हिस संघासमोर गोलंदाजी करत असताना प्रथम आपण चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. मयूर थोडेसे मागण्या ठरले, धावा रोखणं तितकं इम्पॉर्टंट नव्हतं. थोडेसे मयूर इंजर्ड आहेत, तरी देखील चांगला काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. अनेक स्पर्धेमध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धा त्याने गाजवल्या आहेत. मागच्या सामन्यात ज्याप्रमाणे सागरनं केली, ज्याप्रमाणे सागरनं सामन्याला फिनिश केलं, 2 षटकार रागाले, जेव्हा मयूरच्या बॅटमधून स्ट्रोक येत नव्हते, तेव्हा या सागरनं त्या सामन्यात चांगली कामगिरी केली आणि या विजय संपादन करण्यामध्ये खूप मोठं त्याचं योगदान होतं. तर लक्ष तुम्ही पाहू शकाल उत्तरार्धामध्ये 14 धावांचं तर नक्कीच आपण स्क्रीनच्या सुशोभीकरणासाठी थोडासा वेळ देतोय, कारण की खूप सामने आपण या स्क्रीनवर खेळलेले गेल्या 2 दिवसामध्ये. तर मॅच स्टार्ट करतो आम्ही. सलामीवीर जोडी तुम्हाला पाहायला मिळते, मयूर वाघमारे आणि सागर पाटील मैदानामध्ये. क्रिकेटचा सितारा तुम्हाला पाहायला मिळतो सागर यांकडे, आणि गोलंदाजीसाठी त्यांना गोलंदाजी करण्यासाठी करण आले, ज्याप्रमाणे फलंदाजी केली. आता मात्र मयूर वाघमारे आले सागर यांकडे. पहिला चेंडू 11 लाईन खेळायचा होता, सरळ बॅट न इथून फटके केलं, खूप महत्वाचं. जेव्हा चेंडू सरळ लाईन मध्ये येतात, जेव्हा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन मध्ये येतात, तेव्हा तुम्ही फटके 11 लाईन पोलचे फटके खेळणं तुम्हाला मिळत असतात. परंतु इथून लाईन सोडून गोलंदाजी केली जाणे आणि पहिला चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळत आहे. हा चेंडू मिस टायमिंग, चेंडू हवेमध्ये आहे, एक धाव कंप्लीट क्लिअर केली झाली, दुसऱ्या धाव्यासाठी वेगाने निघाल्यात आणि इथून 2 धावा देखील वेगाने पूर्ण केले जात आहेत. संघाचा अकाउंट इथून ओपन केला जातो आहे, संघाची धावसंख्या फलकावर 2 धावा, 14 धावांचं लक्ष आहे. आता मात्र येणार चेंडू 4 आणि चिंगण्यासाठी 12 धावांची गरज तुम्हाला पाहायला मिळेल. इथून 2 ते 3 चेंडू आपल्या एका षटकामध्ये खूप इम्पॉर्टंट असतील. 14 धावांचा इथून आव्हान आहे, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम तुम्हाला सांगतो. देवा संघ अधिकार एक चांगला संघ आहे, मात्र आज फटका चांगला दमदार स्ट्रोक आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथे साथ देत नाही आहेत.
एक साधा आणि सोपा झेल इथून जमिनीला दान केला जातोय आणि एक धाव इथून जोडली जाईल. संघ जाऊन पोहोचला 3 या आकड्यावर. आता मात्र सागर मागच्या सामन्यामध्ये जेव्हा देवा संघ ज्यांच्या डोक्यावर नक्कीच पराभवाचं सांबड आलं होतं, संकट आलं होतं या संघावर, तेव्हा याच फलंदाजांना ते संघट मोचक फलंदाजी केली होती. दोन मोठे षटकारे खेळाडूंना दाखवले, त्याने सामन्याला खुले केलं होतं. तोच आपले सागर आलाय. सागरकडे खूप अपेक्षा आहेत या क्षणाला. आतापर्यंत 11 धावांची गरज आहे उर्वरित 3 चेंडूंमध्ये. सागरचा हा चेंडू कशा रीतीने फेस करेल हा चेंडू तुम्ही पाहू शकाल. फेकाने निघालाय, धाव घेण्याचा प्रयत्न इथून होता आणि आपण पाहू शकाल इथून फडणा धावच्या स्वरूपाने बाद होत आहे. तर मित्रांनो, आपण जे बॉर्डर लाईनच्या आतमध्ये आमचे प्रेक्षक बसले आहेत त्यांना आयोजकांकडून विनंती येत आहे, कारण की तुम्हीच आहात या क्रिकेटचे मायबाप. तर मी आपण विनंती करेन की जे जे किंवा प्रेक्षक आमच्या आतमध्ये बसले आहेत त्यांना मी विनंती करेन, प्लीज आपण बॉर्डर लाईनच्या बाहेरून तर व्हाईट पडद्याच्या बाहेरून आपण या स्पर्धेचा आनंद घ्या. ग्रामीणचं किरवली नाही, त्यांचा पोल वेगळा होता, त्यांचा पोल वेगळा होता, आपला वेगळा होता. आपला 12 वर्षा कळलं. सागरच्या बॅटमधून सर बॅटमध्ये फडक्या निघतोय, लंगामध्ये चेंडू चाललाय, फक्त सिंगल तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि वर्चस्व दाखवतो या क्षणाला टेंबोडे संघ. मित्र म्हणण्या आपण पाहू शकाल एकूण धाबा तुम्हाला फक्त पाहायला मिळतात 4. आता मात्र सामन्यामध्ये अचर्त बाकी राहिले, बरेच निर्धाव चेंडू केले, मात्र चांगला फटका आहे वाऱ्याच्या दिशेनं इथून फटका लागायला गेलाय आणि फडणाज इथून बाद होत आहे. दोन्ही संघाचं अभिनंदन. तर देवसंघ आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला, आपला देखील आम्ही नक्कीच आभार व्यक्त करतो आणि आपण हा सामना जिंकलाय तर अर्थातच तुम्ही पाहू शकाल. टेंबोडे संघ तुमचं देखील हार्दिक अभिनंदन.